आपल्या स्वार्थी व गुंड प्रवृत्तीची दहशत सर्वसामान्य व गोरगरीब लोकांवर कायमस्वरूपी निर्माण करण्याच्या उद्देशाने सांगोला तालुक्यातील महूदचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून महूद परिसरातील गाव गुंडांची ही दहशत मोडून काढण्याकरिता पोलिसांनी सुनील कांबळेंच्या हत्या प्रकरणातील गाव गुंडांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित सांगोला बंदला आणि जन आक्रोश मोर्चाला समाज बांधवांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने हा ऐतिहासिक जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. तालुक्यातील सकल मातंग समाजातील आणि बहुजन बांधवांनी या जन आक्रोश मोर्चात सहभाग नोंदवून कैलासवासी सुनील कांबळे यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तत्पूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भवन येथे तालुक्यातील समाज बांधव जमला होता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धविहारातील पुतळ्यास पीडित सुनील कांबळे यांच्या पत्नी मुलगा बहीण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर जन आक्रोश मोर्चा सुरुवात झाली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करून सदर मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन धडकला. सदर मोर्चास विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. तालुक्यातील विविध गावातून आलेल्या सकल मातंग समाजातील युवकांनी लक्षवेधी उपस्थिती दर्शवून सुनील कांबळे यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा यासह विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार संतोष कंसे यांना देण्यात आलं. विशेषतः कैलासवासी सुनील कांबळे यांच्या हत्येनंतर उघड्यावर पडलेल्या त्यांच्या कुटुंबाला अनेकांनी यावेळी आर्थिक मदत केली. यामध्ये रिपब्लिकन पॅथर ऑफ इंडिया संघटनेचे अध्यक्ष सूरज बनसोडे यांनी 25,000 रोख दिले. प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी 10,000 मदत केली तर भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयबापू बनसोडे यांनी रोख 5,000 मदत केली. या सर्वांनी सकल मातंग समाजाला पाठिंबा देऊन रोख रक्कम दिली. या सर्वांचे सकल मातंग समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच सांगोला तालुक्यातील सर्व बहुजन संघटना दलित संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या अनेक नेत्यांनी सकल मातंग समाजाच्या या जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा दर्शवला. यावेळी सांगोला शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने 100% बंद ठेवून सकल मातंग समाजाच्या जनाक्रोश मोर्चाला पाठिंबा दिला. सदर मोर्चाचे सूत्रसंचालन सकल मातंग समाजाचे मार्गदर्शक दामोदर साठे यांनी केले तर आभार विनोद रणदिवे यांनी मानले. यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.